विद्यार्थी मित्रांनो, गणिताचे आपण अनेक पुस्तकं अभ्यासले असाल, परंतु पुस्तकातलेही अनेक कन्सेप्ट विद्यार्थ्यांना समजत नाहीत, स्टेप्स लक्षात येत नाहीत. तर यासाठी एक उपाय म्हणून महाराष्ट्रातील हे पहिलं पुस्तक आहे, ज्या पुस्तकातील प्रत्येक घटकाचा व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवर पाहायला मिळणार आहे. प्रत्येक घटक, प्रत्येक चॅप्टर आणि सरावासाठी दर्जेदार असे प्रश्न या पुस्तकामध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्हाला प्रत्येक घटकाची तयारी सहज आणि सोप्या पद्धतीने होऊ शकते. तर पाहूयात आजच्या व्हिडिओमध्ये घन आणि घनमूळ याच्या सर्व ट्रिक आणि यावरील सराव प्रश्न पुस्तकामध्ये नक्की सोडवा. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण घन आणि घनमूळ, स्पर्धा परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण असा घटक. घन आणि घनमूळ यावर किमान एक किंवा दोन प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये येतात. तर पाहूयात महत्त्वपूर्ण अशा ट्रिक आणि घन आणि घनमूळ यासंबंधीचे महत्त्वाचे प्रश्न लगेच. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण घन आणि घनमूळ याबद्दलची सविस्तर माहिती. तर सुरुवातीला आपण समजून घेऊयात घन आणि घनमूळ याचा नेमका अर्थ काय होतो. तर यापूर्वी आपण वर्ग शिकलेला आहे आणि वर्ग शिकत असताना आपण संख्यांचा दोन वेळेस गुणाकार करत होतो. तर या ठिकाणी संख्येचा तीन वेळेस गुणाकार केल्यानंतर, म्हणजे जसं की चार गुणिले चार गुणिले चार, चार गुणिले चार गुणिले चार, गुणाकार येतो 64. म्हणजे या ठिकाणी चारचा घन 64, या पद्धतीने याचं आपण वाचन करतो. हेच जर आपणास गणिती भाषेमध्ये लिहायचं असेल तर गणिती भाषेमध्ये आपल्याला असं लिहिता येतं चारचा घातांक 3 बरोबर 64. म्हणजेच घन साठी आपण 3 लिहितो, जसं वर्ग लिहिताना डोक्यावर 2 लिहिलं जातं, त्या पद्धतीनं घन लिहिताना संख्येच्या डोक्यावर 3 लिहितात. आणि याचा अर्थ असा असतो की चारचा तीन वेळेस गुणाकार करणे आणि किंमत येते मग 64. आणखी एखादं उदाहरण पाहूया आपण दोनचा घन. आता दोनचा घन म्हणजेच 2 × 2 × 2 आणि याची किंमत येईल मग 8. त्यानंतर 7चा घन म्हणजे 7 × 7 × 7 बरोबर 343. तर हे झाले घन. आता घनमूळ म्हणजे काय, तर आपण जो घन लिहितो तो कोणत्या संख्येचा आहे त्याचं घनमूळ काढणे, म्हणजे त्यासाठी चिन्ह वापरतात. या ठिकाणी वर्गमूळासारखं चिन्ह आहे, परंतु या ठिकाणी आपण 3 लिहितो. पहा 3 कुठे लिहायचं, आणि यामध्ये जर 64 असेल तर याचं उत्तर असेल 4, म्हणजे 64 घनमूळ 4. 4 × 64 आणि 64 घनमूळ 4. त्याच पद्धतीने आता या ठिकाणी 8 हा 2 घन आहे, म्हणून 8 घनमूळ 2. त्यानंतर 343 7 घन आहे, म्हणून 343 घनमूळ 7. पहा अतिशय सोपी अशी ही संकल्पना आहे, यामध्ये जास्त विचार करण्यासारखं नाही. आणखी एक पद्धत आहे याचं लेखन करण्याची, ती पद्धत म्हणजे या ठिकाणी वर्गमूळामध्ये आपण 1/2 लिहित होतो, म्हणजे या ठिकाणी पहा 64 घातांक 1/3 याचा अर्थ पण घनमूळ काढणे हाच आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी उदाहरण पाहूया आपण 125 घातांक 1/3 याचा पण अर्थ 125 घनमूळ काढणे म्हणजेच 5. तर या संकल्पना लक्षात ठेवा, घन आणि घनमूळ एकमेकाचे विरुद्ध क्रिया आहेत. यानंतर पाहूया आपण काही महत्वाचे नियम. तर या ठिकाणी घन संख्यांचे वैशिष्ट्ये यामध्ये आपण सुरुवातीला एकक स्थानी येणारे अंक कोणते कोणते आहेत घन संख्या असतील तर, कारण आपण वर्ग संख्येमध्ये पाहिलं होतं की काही अंक एकक स्थानी येतच नाहीत, परंतु या ठिकाणी नेमकं काय होतं पाहूयात. तर आपण 1 ते 10 पर्यंतचे घन लिहूयात, म्हणजे आपल्या लक्षात येईल. तर 1 चा घन 1, 2 चा घन 8, 3 चा घन 27, 4 चा घन 64, 5 चा घन 125,
सहाचा घन 216, सातचा घन 343, आठचा घन 512, नऊचा घन 729 आणि दहाचा घन 1000। तर पाहता या ठिकाणी कोणते कोणते अंक आलेले आहेत। एकक स्थानी येणारे अंक मध्ये एक आलेला आहे, त्यानंतर इथं दोन दिसते तुम्हाला म्हणजे दोन पण आलेला आहे एकक स्थानी, त्यानंतर तीन आलेला आहे, चार पण आहे, पाच पण आलेला आहे एकक स्थानी, सहा सहा पण आहे या ठिकाणी पहा 216 मध्ये एकक स्थानी सहा आहे, त्यानंतर 27 मध्ये सात आहे, दोनचा आठ आहे, नऊ पण आहे आणि शून्य पण आहे। म्हणजे वर घन संख्येमध्ये सर्व अंक एकक स्थानी येतात हे आपण लक्षात घ्यायला हवं। त्यानंतर पहा संख्येचा एकक एक असेल तर घन पण घनस्थानी पण एकच येतो, दोन असेल तर आठ येतो, तीन असेल तर सात येतो एकक स्थानी, चार असेल तर चारच एकक स्थानी येतो, पाच असेल तर पाचच एकक स्थानी येतो, सहा असेल तर सहाच एकक स्थानी येतो, सात असेल तर पुन्हा तीन येतो, आठ असेल तर दोन येतो, नऊ असेल तर नऊच येतो आणि शून्य असेल तर शून्यच येतो। म्हणजे दिलेल्या संख्येमध्ये आपणास हे लक्षात ठेवायला पाहिजे की आठ हे कोणाच्या एकक स्थानी असू शकतं, तर दोन चा घन किंवा बाराचा घन किंवा बावीसचा घन बत्तीसचा घन जर आपण केला तर आठ एकक स्थानी येतं। तर हे संख्या आणि हे घन, घनच्या एकक स्थानी चार असेल तर ते संख्येच्या पण एकक स्थानी चारच असतं, तर हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे, कारण याचाच उपयोग करून आपल्याला घनमूळ सेकंदामध्ये कसं काढायचं हा भाग आपल्याला समजून घ्यायचा आहे। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, एकक शून्य असल्यास घन करणे। तर पाहता कोणत्याही संख्येचा एक शून्य असल्यास घन कसा करायचा, वर्ग ज्या पद्धतीने आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीने या ठिकाणी पाहता 20 चा घन करायचा आहे आपणास। तर सुरुवातीला 2 चा घन करून घेऊयात आपण 8, त्यानंतर या ठिकाणी किती शून्य आहेत एक शून्य, तर त्याच्यात तीन वेळेस शून्य या ठिकाणी येतात, एक दोन तीन, म्हणजे या ठिकाणी 8000, 20 चा घन 8000। समजा तुम्हाला 400 घन करायचा आहे, 4 घन 64 आणि या ठिकाणी दोन शून्य आहेत, तर त्याच्या तिप्पट म्हणजेच 1 2 3 4 5 6 हा झाला 400 घन, म्हणजे शून्याची संख्या ही तिप्पट केली जाते। ही तिप्पट कशी काय होते तर पहा 400 × 400 × 400 हे आपल्याला तीन वेळेस लिहावं लागतं घन असल्यामुळं, त्यामुळे हे 2 0 2 0 आणि 2 0 म्हणून हे तिप्पट होतात, हे लक्षात घ्या। यानंतर पुढचं पाहूया आपण, 7000 घन करूयात आपण, तर 7 घन 343 आणि या ठिकाणी आता 3 0 आहेत, तर याच्या तिप्पट म्हणजे 9 0 लिहावे लागतील आपणास, 1 2 3 4 5 6 7 8 9। तर या पद्धतीनं हा कन्सेप्ट लक्षात ठेवा, संकल्पना अतिशय सोप्या आहेत आणि या संकल्पनावरच आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात। यानंतर पुढील घटक आहे अपूर्णांकाचा घन। अपूर्णांकाचा घन कसा करायचा, उदाहरणार्थ 5/3 घन आपणास करायचा आहे, तर लक्षात ठेवा 5 × 5 × 5 अंशामध्ये आणि छेदामध्ये 3 × 3 × 3 यांचा गुणाकार आपण जर केला तर हा येईल 125/27, म्हणजे वर्ग ज्याप्रमाणे करत होतो अंशाचा अंशामध्ये छेदाचा छेदामध्ये त्याच पद्धतीने ही आपल्याला या ठिकाणी घन करून घ्यायचे। त्यानंतर 7/4 कंसाचा घन बरोबर 343/64। त्यानंतर जर समजा एकांद गणित पूर्णांकयुक्त अपूर्णांकामध्ये असेल, म्हणजे 1 पूर्णांक
2/7 आणि याचा आपणास घन करायचा असेल तर पहा 7 × 7 आणि हे 2 म्हणजे 9/7 कंसाचा घन आणि 9 चा घन या ठिकाणी 729 आणि 7 चा घन 343 म्हणजे थीम अगदी सिंपल आहेत परंतु आपली गडबड होऊ शकते त्यामुळे हे काळजीपूर्वक सोडवा जेणेकरून तुम्हाला या घटकामध्ये कोणतीही अडचण येणार नाही। यानंतर पाहूया आपण पुढील भाग दशांश संख्येचा घन। तर आता दशांश संख्येचा घन करत असताना या ठिकाणी आपण उदाहरण घेऊया आपण 0.2 कंसाचा घन करायचा आहे। तर पहा 2 चा घन करून घेऊयात आपण 8 त्यानंतर पॉइंटच्या नंतर किती अंक आहेत एक अंक आहे तर उत्तरामध्ये 3 अंकानंतर पॉइंट असेल म्हणजे 1, 2, 3 आणि मग पॉइंट आणि मग 0 म्हणजे 0.008। यानंतर पुढे 0.02 याचा घन पाहूयात आपण। आता 2 चा घन 8 जशाला तसा 1 आणि 2 अंक आहेत म्हणजे उत्तरात 6 अंकानंतर पॉइंट असेल म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6 आणि मग हे दशांश चिन्ह म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6। यानंतर पाहूया पुढे 0.004 कंसाचा घन। तर आता 4 चा घन आपण सुरुवातीला करून घेऊया 4 चा घन आला 64 आणि म्हणजे या ठिकाणी दशांश नंतर 3 अंक आहेत म्हणजे या ठिकाणी किमान 9 अंक असायला पाहिजे म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 पहा 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 9 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणजे हे या दशांश अपूर्णांकाचा घन या पद्धतीने आपणास करायचा आहे। यानंतर पुढील प्रश्न घनमूळ काढणे अवयव पद्धत। तर ज्या पद्धतीने आपण वर्गमूळ काढायचं शिकलेलं आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी घनमूळाची पद्धत आपण शिकूयात। तर पहा समजा आपल्याला घनमूळात 27 याची किंमत काढायची असं समजूयात। तर पहा 27 ची आपण सुरुवातीला अवयव करून घेऊयात 3×9 अवयवामध्ये रूपांतर त्यानंतर 3×9 म्हणजे 3×3 म्हणजे या ठिकाणी 27 = 3×3 त्यानंतर आपण घनमूळामध्ये 27 लिहायचं आणि या तिन्ही बद्दल 1 लिहायचं आहे। वर्गमूळामध्ये 2 संख्येबद्दल आपण 1 घेत होतो तर या ठिकाणी 3 संख्येबद्दल 1 लिहायचं आहे। यानंतर पुढचं उदाहरण पाहूया आपण घनमूळात 1728। तर पहा आता या संख्येचं घनमूळ कसं काढायचं तर अवयव पद्धतीने आपण समजून घेतोय सुरुवातीला। तर या ठिकाणी पहा 1728 बरोबर याला 2 गुणूयात 2×82 = 16 6×1 = 12 + 12 = 8 त्यानंतर 2×2 पुन्हा जर 2 भागलं तर 2×8 = 6 × 2 = 4 त्यानंतर पुन्हा 2×2 पुन्हा या ठिकाणी 2 गुणूयात तर 432 आलेला आहे। 432 पुन्हा 2 भागल्यानंतर 216 येईल। त्यानंतर पहा या ठिकाणी 2×2×2 पुन्हा 2×216 म्हणजे 108 होईल। त्यानंतर 2×2×2×2×54 होईल 1, 2, 3, 4, 5 त्यानंतर पहा 2×2×2×2×2×27 त्यानंतर आता या ठिकाणी 2×2×2 1, 2, 3 पुन्हा 2×2×2 आणि 27 बद्दल 3×3×3 तर हा सर्व 1728 चा गुणाकार आहे।
तर या ठिकाणी आता घनमूळामध्ये 1728 लिहा आणि या ठिकाणी तिन्ही बद्दल एक, या तीन बद्दल एक आणि या तीन बद्दल एक संख्या घेऊयात। तर या तीन बद्दल एक दोन, या तीन बद्दल एक दोन आणि या तीन बद्दल एक तीन, बेदोनी चार, चार त्रिकोण 12, म्हणजे उत्तर असेल 12। तर 1728 चं घनमूळ आहे 12। तर ही थीम आपल्या लक्षात यायला पाहिजे की घनमूळ काढायच्या पद्धतीमध्ये तीन संख्येबद्दल एक संख्या घेतली जाते, वर्गमूळामध्ये दोन्हीबद्दल एक घेतलं जातं, हे आपण लक्षात ठेवूयात। यानंतर पाहूया पुढील भाग, अवयव पद्धत आणि उभी पद्धत कशी असते। तर उभी पद्धत आपल्याला माहिती आहे सर्वांना, जर आपण या ठिकाणी उदाहरण घेतलं घनमूळामध्ये 216, तर काय करायचे, 216 ला आपण उभ्या पद्धतीनं अवयव हे करून घ्यायचे। तर या ठिकाणी 2 न भागा, 2 × 2 = 0, 2 × 8 = 16, पुन्हा 2 ने भागा, 2 × 5 = 10, 2 × 4 = 8, पुन्हा 2 ने भागा, 2 × 2 = 4, 2 × 7 = 14, पुन्हा 3 न भागूयात, 3 × 9 = 27, पुन्हा 3 न भागूयात, 3 × 9 = 9, पुन्हा भागूयात 1। तर या ठिकाणी 1 येईपर्यंत आपल्याला ही पूर्ण प्रक्रिया करायची असते। तर या ठिकाणी अवयव काय आलेले आहेत पहा, 216 बरोबर 1, 2, 3, 1, 2, 3, म्हणजे 2-3 वेळेस 2 आलेला आहे आणि 3 वेळेस 3 आलेला आहे, आणि म्हणून घनमुळात 216 बरोबर या तिन्हीपैकी 1, 2 आणि या तिन्हीपैकी 1, 3 गुणाकार येईल 6, म्हणजे 216 घनमूळ येतं 6। तर या पद्धतीने अगदी सेकंदामध्ये तुम्ही हे सर्व सोडवू शकता। यानंतर पाहूया आपण दशांश संख्येचे घनमूळ काढणे, म्हणजे एखादी संख्या जर दशांश असेल तर त्याचं घनमूळ कसं काढायचं। तर पहा, दशांश संख्येचं घनमूळ काढणं पण अतिशय सोपं आहे। तर या ठिकाणी जर एखादी दशांश संख्या दिली तुम्हाला, जसं की 0.027, आता या संख्येचं आपणास घनमूळ काढायचे समजूयात। तर या ठिकाणी 27 घनमूळ किती येतं, 3, ते 3 लिहा सुरुवातीला। त्यानंतर दशांश शून्य किती संख्येनंतर आहे, 1, 2, 3, तर उत्तरात 1 नंतरच, म्हणजे 0.3। त्यानंतर पुढील एक उदाहरण पाहूया आपण, 0.00125 × 1/3। तर 1/3 घातांक असणे म्हणजे सुद्धा घनमूळ काढणे, हीच प्रक्रिया करायची आहे। तर पहा, 125 घनमूळ येईल 5, आणि दशांशानंतर किती अंक आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, तर त्याच्या 1/3 करायचं, म्हणजे 6 ला 3 न भागायचं, म्हणजे 2 अंक, तर 1 आणि 2 अंक, म्हणजे या ठिकाणी उत्तर येईल 0.05। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, 0.00000013³ × 1/3 = 3। तर पाहता या ठिकाणी 1331 हा घन कोणाचा आहे, तर 11 घन आहे, आणि या ठिकाणी किती अंक आहेत पहा दशांशानंतर, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, तर 9 1/3, म्हणजेच 9 ला 3 न भागा 3 येईल, म्हणजे 1, 2, 3, तर हे झालं त्याचं घनमूळ 0.011। तर या पद्धतीने आपण दशांश संख्येचे घनमूळ काढू शकतो। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, अपूर्णांक संख्येचे घनमूळ। तर अपूर्णांक संख्येचं घनमूळ कसं काढायचं, तर अगदी सिंपल पद्धतीने तुम्हाला हे काढता येऊ शकतं। अपूर्णांक संख्येचं जर घनमूळ काढायचं असेल तर पहा, घनमूळात 27/125, तर अंशाचं घनमूळ अंशामध्ये लिहा 3, छेदाचं घनमूळ छेदामध्ये लिहा 5, झालं, म्हणजे इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला घनमूळ काढता येतात। यानंतर घनमूळामध्ये 1.5
तर या ठिकाणी दोन पूर्णांक दहा छेद सत्तावीस, तर याचं आपल्याला घनमूळ काढायचं आहे. तर या अपूर्णांकाला आधी पूर्णांकयुक्त अपूर्णांक तुम्ही साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करा, म्हणजेच घनमूळामध्ये सत्तावीस दोन्ही चोपन्न आणि दहा चौसष्ट छेद सत्तावीस. तर या ठिकाणी चौसष्ट म्हणजे चौसष्ट घनमूळ येणार चार आणि सत्तावीस तीन. तर या पद्धतीनं पूर्णांकयुक्त असेल तर साध्या अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे आणि घनमूळ काढणे. यानंतर पाहूया आपण पुढील भाग, कोणत्याही संख्येचे घनमूळ काढणे. तर या ठिकाणी कोणत्याही संख्येचं घनमूळ पाहूया आपण कोणत्याही संख्येचं घनमूळ कसं काढायचं. तर अतिशय सोप्या पद्धतीने आपण हे घनमूळ काढू शकतो, त्यासाठी तुम्हाला हा एक तक्ता माहिती असणं गरजेचं आहे. हा एक तक्ता जर तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सहज आणि सोप्या पद्धतीनं घनमूळ काढू शकता. तर या तक्त्यामध्ये काय आहे, तर एकचा घन एक, दोनचा घन आठ, तीनचा घन सत्तावीस, चारचा घन चौसष्ट, पाचचा घन एकशे पंचवीस, सहाचा घन दोनशे सोळा, सातचा घन तीनशे त्रेचाळीस, आठचा घन पाचशे बारा, नऊचा घन सातशे एकोणतीस आणि दहाचा घन एक हजार. तर पाहता हा तक्ता पाहत असताना किंवा याचं निरीक्षण करत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे तुम्ही या ठिकाणी जे काही संख्या पाहिली त्याचं निरीक्षण आपल्याला करता आलं पाहिजे. तर आपण आता घनमूळ कसं काढायचं पाहूया. तर पहिली संख्या आपण घेऊयात बारा हजार एकशे सदुसष्ट. तर बारा हजार एकशे सदुसष्ट घेतल्यानंतर शेवटच्या अंक म्हणजे जी संख्या दिली आहे त्याचे दोन गट पाडायचे. शेवटच्या एककापासून तीन संख्येवर अशी एक रेष ओढून घ्या आणि राहिलेल्या ज्या संख्या असतील त्यावर एक रेष ओढून घ्या. आता हे दोन गट तुमच्या समोर दिसतात. तर आता सात एकक स्थानी कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर सात येतो, तर हे सात आलेला आहे. कोणत्या संख्येचा तीन म्हणजे याचा एकक असेल तीन. आता बारा ही संख्या कोणत्या दोन संख्येच्या घनाच्या दरम्यान आहे, बारा. तर बारा पहा आठ आणि सत्तावीस, म्हणजेच आठच्या नंतर बारा आहे आणि सत्तावीसच्या आधी आहे. या दोन घन संख्येच्या दरम्यान बारा आहे. तर बारापेक्षा लहान दोन आहे आणि याचं घनमूळ, बारापेक्षा लहान आठ आहे आणि आठचं घनमूळ येतं दोन, म्हणजे दशक आहे दोन. तर या ठिकाणी बारा हजार एकशे सदुसष्टचं जे काही घनमूळ येतं ते आहे तेवीस, म्हणजे तेवीसचा घन आहे बारा हजार एकशे सदुसष्ट. यानंतर आपण पुढची घन संख्या पाहूयात तीन लाख चौदा हजार चारशे बत्तीस. तर पहा तीन लाख चौदा हजार चारशे बत्तीस. आता हे घनमूळ आपल्याला काढत असताना अगदी पद्धत तीच आहे, थीम तीच आहे, लक्षात घ्या. तर काय करायचंय, शेवटचे तीन अंकावर या ठिकाणी आपण खून करतोय आणि राहिलेल्या पुढच्या संख्या जे काही असतील ते. तर आता या ठिकाणी दोन आहे एककला, तर कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर दोन येतं, आठचा, म्हणजे याचा एकक. आणि आता तीनशे चौदा कोणत्या दोन घन संख्येच्या दरम्यान आहे, तर दोनशे सोळा आणि तीनशे त्रेचाळीस याच्या दरम्यान तीनशे चौदा आहे. म्हणून लहान संख्या सहा, दोनशे सोळाचं घनमूळ सहा, म्हणजे उत्तर येईल अडुसष्ट. तर या ठिकाणी आपण लिहू शकतो घनमुळामध्ये तीन लाख चौदा हजार चारशे बत्तीस बरोबर अडुसष्ट. तर इतक्या सिंपल पद्धतीनं तुम्ही कोणतेही घन करू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढील संख्या आहे सहा लाख
81472। वेळ लावून फक्त 10 सेकंदामध्ये घनमूळ काढू शकता। पहा, एक दोन हे झाले, तर एककला दोन आहे, म्हणजे दोन कुठं असतं तर 512, आणि 512 घनमूळ 8, म्हणजे याचा एकक आहे 8। आणि 681 कोणत्या दोन्हीच्या दरम्यान येतं? पहा, 512 729, तर 512 नंतर हे येतं, म्हणजे 512 घनमूळ आहे 8। तर हे झालं उत्तर, घनमुळामध्ये 681472 बरोबर 88। तर इतक्या सिंपल पद्धतीने आपण हे घनमूळ काढू शकतो। यानंतर पाहूया पुढचं घनमूळ, 804357। आता या संख्येचं घनमूळ काढायचंय, तर हे तीन तीन इकडून तीन लक्षात ठेवा, इकडे किती करणार, एक एक पासून तीनचे कप्पे करायचे। तर सात कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर सात येतो? तर तीन, म्हणून एक एक तीन, आणि 804, तर 729 आणि 1000 दरम्यान आहे 804, मग 729 घनमूळ, म्हणजे लहान संख्येचं घ्यायचं, ज्या दोन्हीच्या मध्ये असते ना ही संख्या, त्याच्या लहानचं घनमूळ 9। तर हे आहे 93 घन, 804357। तर इतक्या सिंपल पद्धतीनं तुम्ही घनमूळ काढू शकता। यानंतर पाहूया आपण पुढील भाग, खालील पैकी घन संख्या कोणती। तर या ठिकाणी आता घन संख्या कोणती आहे हे शोधायचं, आणि शून्याची संकल्पना खूप महत्वाची आहे, कारण या ठिकाणी पहा 125 घन आहे, 64 घन आहे, 216 घन आहे, 512 घन आहे। तर या ठिकाणी घन करत असताना घनामध्ये शून्य हे तीन वेळेस किंवा सहा वेळेस किंवा 9 वेळेस असतात, तर या ठिकाणी 2 वेळेस आहे म्हणून घनसंख्या नाही, या ठिकाणी पण 2 आहेत म्हणून घनसंख्या नाही, या ठिकाणी 3 शून्य आहेत घनसंख्या आहे, या ठिकाणी 4 शून्य आहेत घनसंख्या नाही। तर वर्गमूळ असताना 2 सुद्धा असल्यावर चालतं, 2 4, परंतु या ठिकाणी घनसंख्येमध्ये शून्याची संख्या तीन सहा 9 याच्या पटीमध्ये असायला पाहिजे, 12 या पद्धतीनं, म्हणजे 3 पटीमध्ये असते। यानंतर पुढील प्रश्न पाहूया आपण, पुढील प्रश्न आहे खालील पैकी घन संख्या ओळखा। त्यानंतर आता दशांश चिन्हामध्ये पण तेच लक्षात घ्या, तीन संख्येनंतर किंवा सहा संख्येनंतर असायला पाहिजे। या ठिकाणी पहा, दशांश चिन्हानंतर किती अंक आहेत? 1 2 3 4, घनसंख्या नाही। दशांश चिन्हानंतर 1 2 3 4, घनसंख्या नाही। दशांश चिन्हानंतर 1 2 3 4 5 6 अंक आहेत, म्हणजे घनसंख्या आहे। 1 2 3 4 5, घनसंख्या नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। तर हे आपणास ओळखता आलं पाहिजे। यानंतर पाहूया पुढील प्रश्न, पुढील प्रश्न आहे 18 घन किती। तर पहा, आता 18 घन जर करायचा असेल तुम्हाला, तर 18 × 18 तीन वेळेस करावा लागणार आहे। तर या ठिकाणी मात्र तुम्हाला कॅल्क्युलेशन शिवाय पर्याय नाही, म्हणजे 18 घन बरोबर 18 × 18 × 18, तर 18 × 18 वर्ग माहिती आहे तुम्हाला, 324 × 18। या ठिकाणी 18 × 4 = 18 = 72 7, 18 × 36 = 7 43 = 3 4, 18 × 18 = 36 18 = 54 58, म्हणजे उत्तर येईल 5832। तर एक लक्षातच ठेवा की तुम्ही कमीत कमी 1 ते 20 पर्यंतचे घन पाठच करून ठेवा, हे खूप महत्वाची गोष्ट आहे, 1 ते 20 पर्यंतचे घन पाठ ठेवा। आणि वर्ग सांगायचे असतील तर 1 ते 30 पर्यंतचे वर्ग पाठ करावे, या दोन सूचना अतिशय महत्वाच्या आहेत। आवर्जून या ठिकाणी मी तुम्हाला टिप देतोय की हे तुम्ही पाठ करूनच ठेवा। यानंतर पुढील प्रश्न, घनमूळ काढायचे पहा,
आताच आपण या प्रकारची उदाहरण पाहिलेली आहेत, तर 4,38,976 तर एकक स्थानी सहा कोणत्या संख्येचा घन केल्यानंतर येतो, तर सहाचाच घन 216 एकक स्थानी येतो, म्हणजे याचा एकक आहे सहा। आता हे तीन संख्येचा भाग केला, हा तीन संख्या। आता 438 कोणत्या संख्येच्या दरम्यान आहे, तर पहा 343 438 आणि 512, तर 343 आणि 512 या दोन्हीच्या दरम्यान आहे 438, यापैकी लहान आहे 343, म्हणून याचं घनमूळ 7 हे दशक असतो, तर या संख्येचा घनमूळ येतं 76। तर इतक्या सिंपल पद्धतीने तुम्ही हे घनमूळ करू शकतात। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे घनमूळामध्ये 1,75,616, तर पहा 1,75,616 तीन संख्या आणि तीन संख्या, एककला सहा आहे म्हणजे सहा असणारच, आणि 175 आता 125 नंतर 175 येतं आणि पुढे 216 या दोन्हीच्या मध्ये आहे, दोन घन संख्येच्या मध्ये, तर याचं घनमूळ आहे 5, म्हणजे उत्तर आहे 56, तर या संख्येचं घनमूळ येतं 56। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे 2,38,328, तर 2,38,328 याचा आपणास घनमूळ काढायचा आहे, तर शेवटच्या तीन संख्या आणि पुढच्या तीन संख्या, तर एकक स्थानी 8 म्हणजे 2 घन केल्यानंतर 8 येतं, म्हणजे या ठिकाणी 2 असणार हे निश्चित आहे। आता 238, तर पहा 216 238 आणि 343, तर या दोन घन संख्येच्या दरम्यान 238 आहे, तर हे लहानचं घनमूळ घ्यायचं आपल्याला 6, याचं घनमूळ म्हणजे ते येणार या ठिकाणी 6, तर 2,38,328 हे 62 घन आहे, किंवा 2,38,328 चे घनमूळ 62 येते। यानंतर पुढील भाग पाहूया आपण, तर या ठिकाणी यासारखी गणित असतात ज्याच्यामध्ये तुम्हाला घनमूळ काढून बेरीज वजाबाकी गुणाकार यासारख्या क्रिया करून सोडवायची आहेत। तर पहा दिलेल्या उदाहरणामध्ये 125^3 अधिक 216^1/3 अधिक 512^1/3, तर 125^1/3 म्हणजे हे 5 अधिक 216^1/3 म्हणजे याचं घनमूळ येणार 6 आणि 512^8, तर यांची बेरीज जर केली तर ही बेरीज येते 19, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 19। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। घनमुळात 0.064 घनमुळात 0.08 तर यांची वजाबाकी करायची आहे, तर पहा घनमुळामध्ये 0.064 वजा घनमुळामध्ये 0.008, तर या ठिकाणी 64 घनमूळ येतं 4 आणि 1,2,3 म्हणजे 1 चिन्हानंतर वजा 8 घनमूळ 2 आणि 1,2,3 म्हणजेच 1 चिन्हानंतर, म्हणजे 0.4 वजा 0.2 आणि याचं उत्तर येईल 0.2। यानंतर पाहूया पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे घनमुळामध्ये 1,331 घनमुळामध्ये 729 अधिक घनमुळामध्ये 1,728, तर पहा या ठिकाणी घनमूळ काढत असताना घनमुळात 1,331 वजा घनमुळामध्ये 729 अधिक घनमुळामध्ये 1,728, तर घनमुळामध्ये 1,331 म्हणजे 11 वजा 729 म्हणजेच 9 अधिक 1,728 म्हणजे हे 12 घनमूळ आहे, तर या ठिकाणी 11 मधून वजा 9 गेले, या ठिकाणी राहिलं 2 अधिक 12 बरोबर उत्तर येईल 14। बऱ्याच मुलांची ही शंका असते की तुम्ही बेरीज अगोदर का करत नाहीत, तर पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आवर्जून हा हे गणित आलं योगायोगाने, तर बेरीज का करत नाहीत
अकरा वजा नौ अधिक बारा। तर पहा आता बेरीज करताना ना तुम्ही एक काम करत चला, या संख्येचं चिन्ह कोणतं आहे वजा, तर हे वजा नऊ आणि अधिक बारा यांची बेरीज करा, म्हणजे हे अधिक वजा नऊ अधिक बारा म्हणजे हे अधिक तीन येणार आहे, कारण वजा नऊ अधिक बारा म्हणजे अधिक तीन आणि बेरीज येते चौदा। तर हे काळजीपूर्वक लक्षात घ्या बऱ्याच विद्यार्थ्यांना या गणितामध्ये। आणि आणखी एक शेवटचं सांगतो, जेव्हा गणितामध्ये बेरीज आणि वजाबाकी दोनच क्रिया असतात, बेरीज आणि वजाबाकी, तेव्हा तुम्ही कोणतीही क्रिया सुरुवातीला सोडवू शकतात। ठीक आहे, यानंतर पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी 64 चा घातांक 3/6 हे आपल्याला सोडवायचं आहे। तर 3/6 याला जर आपण भागलं तर 3 × 3, 3 × 2 = 6, म्हणजे 64 चा घातांक 1/2, आणि 1/2 म्हणजेच वर्गमूळ असतं, तर उत्तर येतं 8। तर हे म्हणजे काळजीपूर्वक लक्षात ठेवा, 1/3 आणि 1/2। यानंतर पुढचं गणित आहे 125 चा घातांक 1/3, तर 1/3 म्हणजे घनमूळ काढणे म्हणजेच 5। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे वर्गमूळामध्ये 100 + x = 11, तर या ठिकाणी x ची किंमत कशी काढायची। तर पहा वर्गमूळामध्ये 100 + x = 11, जर तुम्हाला एखाद्या संख्येचं वर्गमूळ घालवायचं असेल तर लक्षात ठेवा दोन्ही बाजूचा वर्ग करायचा, दोन्ही बाजूचा वर्ग, कारण वर्ग आणि वर्गमूळ या एकमेकाच्या विरुद्ध क्रिया आहेत। वर्ग घालवायचा असेल तर वर्गमूळ काढावं लागतं, वर्गमूळ घालवायचं असेल तर वर्ग करावं लागतो। तर याचा वर्ग म्हणजे 100 + x = 11। तर याला म्हणतात दोन्ही बाजूचा वर्ग करणे, म्हणजे याचा पण वर्ग करा आणि याचा पण वर्ग करा। तर हे वर्गमूळ आणि वर्ग हे एकमेकांना म्हणजे कॅन्सल होतात, आणि या ठिकाणी राहतं 100 + x = 11^2, आणि आता एक्स म्हणजेच काय होईल, तर हे 100 इकडे वजा जाईल, म्हणजे x = 121 - 100, आणि म्हणून x = 21। तर एक्सची किंमत 21 आहे, ही किंमत तुम्ही या ठिकाणी ठेवून पहा, 100 + 21 म्हणजे 121, आणि त्याचं वर्गमूळ 11 हे बरोबर येतं। तर या पद्धतीने ही पद्धत लक्षात ठेवा। यानंतर पाहूया पुढील भाग। तर या ठिकाणी घनमूळामध्ये 125/x = 0.5, तर x = किती, तर ज्या पद्धतीने आपण वर्गमूळ घालवलं त्याच पद्धतीनं दोन्ही बाजूचा घन करा। आता या ठिकाणी दोन्ही बाजूचा घन करणे, तर पहा दोन्ही बाजूचा घन करत असताना घनमूळामध्ये 125/x याचा पण घन करा, 0.5 याचा पण घन करा। तर या ठिकाणी याचा घन करत असताना हे घनमूळ आणि घन कॅन्सल होईल, म्हणजे 125/x इतकं शिल्लक राहील। आणि या ठिकाणी याचा घन आता पहा 0.5 चा घन, 5 चा घन तर 125 येईलच, आणि पॉइंट नंतर एक अंक आहे म्हणून 1, 2, 3, तर या ठिकाणी हे 0 असेल। यानंतर आपल्यास आता एक्सची किंमत काढायची आहे, तर आता हे 0.125 इकडे भागाकारामध्ये येईल आणि 0x इकडे गुणाकारामध्ये येईल, म्हणजे 125/0.125 = x। आता हे पॉइंट घालवण्यासाठी आपण पाहिलेला आहे हा भागाकार गुणाकार कसा करायचा असतो, तर 125 × 1000 लिहा आणि छेदामध्ये 0.125 × 1000 = x। तर हे 1000 का घेतलं, तर इथं पॉइंट नंतर 3 अंक आहेत आणि आपल्याला हे घालवायचं आहे। तर या ठिकाणी हा गुणाकार केल्यानंतर छेदामध्ये वर राहील अंशामध्ये 125 × 1000 आणि छेदामध्ये येईल 125 = x। तर 125 × 125 × 125 × 125 आणि x = 1000, आणि म्हणून x = 1000 राहिलेला आहे। तर x ची किंमत येते 1000। तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रश्न सोडवून घ्यावे लागतील। यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न। पुढील प्रश्न आहे सेम याच पद्धतीने,
तर या ठिकाणी दोन्ही बाजूचं घन करा, दोन्ही बाजूचा घन, तर या बाजूचा घन जर केला तर 216/x आणि या बाजूचा घन केला तर 6 चा घन 216 आणि पॉइंट नंतर दोन अंक आहेत म्हणून या ठिकाणी 1 2 3 4 5 6 0 पुन्हा हे सर्व इथं भागाकार मध्ये येईल आणि x तिकडे जाईल म्हणजेच 216/0.0000216 = x. आता हे जर पॉइंट आपल्याला घालवायचे असतील म्हणजे 216 करायचं असेल तर 1 2 3 4 5 6 1 वर 6 0 लिहून गुणाकार करावा लागेल म्हणजे 216 * 1 वर 6 0 1 2 3 4 5 6 आणि छेदामध्ये पण ते गुणाकार केलाय असं समजू आणि डायरेक्ट 216 लिहू बरोबर एक्स. तर 216 * 216 216 * 216 आणि म्हणून एक्स बरोबर 1 वर 6 0 1 2 3 4 5 6 किंवा एक्स बरोबर 10^6. तर हे सोडवण्याची पद्धत आहे. आता यामध्ये जर तुम्हाला ट्रिक सांगायची असेल तर पहा एक सोप्या पद्धतीने ट्रिक लक्षात येते आपणास. या ठिकाणी 125x आहे 216x आहे त्याचेच घनमूळ इथं 5 6 आहेत. तर एक पॉइंट जर असेल तर 1000 म्हणजे 3 0 येतात पहा उत्तरामध्ये. एक पॉइंट नंतर 5 आहे तर या ठिकाणी 1 वर 3 0 आलेले आहेत. या ठिकाणी पॉइंट नंतर 2 अंक आहेत तर 1 वर 6 0 आलेले आहेत हे लक्षात ठेवा. आणि यावरून तुम्ही सुद्धा ट्रिक तयार करू शकता परंतु या नमुन्याचं सेम गणित आलं तरच, नसेल तर ही पद्धत जी सांगितली या पद्धतीनं करा म्हणजे तुमचं चुकणार नाही. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. यानंतर पुढील प्रश्न आहे 216^2/3. तर हा एक महत्वाचा प्रश्न आहे पहा 216^2/3. तर या ठिकाणी पहा जी छेदामध्ये संख्या असते तेवढा आपल्याला मूळ काढावं लागतं म्हणजे आपण या ठिकाणी 216^1/3 जर लिहिलं तर ते येतं 6 आणि अंशाची संख्या जशाला तशी. आणखी एक स्टेप वाढवतो पहा 216^1/3 सुरुवातीला लिहितो आणि याचा कंसाचा घातांक 2 जशाला तसा लिहितो. पहा हा 2 जशाला तसा आहे आणि हा 1/3 इथं मध्ये घेतला तर 216^1/3 म्हणजे 6 आणि याचा वर्ग म्हणजे 36. तर याचं उत्तर येतं 36. या ठिकाणी पण तेच समजून घेऊयात. आता 125^2/3 तर या ठिकाणी 125^1/3 आणि कंसाचा घातांक 2 करूयात म्हणजे 125 घनमूळ काढा सुरुवातीला 5 आणि मग त्याचा घन करा वर्ग करा तर उत्तर येतं 25. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे 64^2/3 64^3/2 काय फरक आहे उत्तरामध्ये पाहूयात आपण. या ठिकाणी 2/3 आहे या ठिकाणी 3/2 आहे. तर पहा 64^2/3 यामध्ये आपण असं लिहूयात 64^1/3 कंस बंद आणि याचा वर्ग. तर 64^1/3 म्हणजे किती आला घनमूळ 4 आणि याचा वर्ग करायचा आपणास तर वर्ग येईल या ठिकाणी 16 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं 16. यानंतर आता दुसरं गणित पाहूया आपण 64^3/2 तर या ठिकाणी 64 छेदामध्ये 2 आहे म्हणजे 1/2 आणि कंसाचा घातांक 3. 64^1/2 म्हणजे 64 वर्गमूळ काढायचं आहे ते येईल 8 आणि याचा घातांक 3 8^3 म्हणजेच 512. तर इतका फरक पडतो ह्या दोन्हीच्या वेगवेगळ्या ह्याच्यामुळं. तर समजून घ्या प्रत्येक स्टेप वाईज या ठिकाणी बारकाईनं तुम्हाला निरीक्षण करता येऊ शकतो. यानंतर पुढील प्रश्न. पुढील प्रश्न आहे घनमुळात 216 + 21 आणि घनमुळात. तर पहा स्टेप वाईज जर आपण हे सोडवलं तर घनमुळात 21 + 216 तर सुरुवातीला आपण हे घनमुळात 21 असंच ठेवूयात अधिक 216 घनमूळ 6
त्यानंतर घनमुळामध्ये 21 आणि 6 27 आणि याचे घनमूळ येतं 3। तर या प्रश्नाचं उत्तर आहे 3। यानंतर पाहूया आपण पुढील भाग। पुढील पण प्रश्न याच पद्धतीने आहे। तर या ठिकाणी हे घनमूळ घनमूळ तर सोडवून घेऊयात आपण। पहा घनमुळात 57 अधिक हे घनमूळ पूर्ण आहे, घनमुळात 338 अधिक घनमुळात 125। तर सुरुवातीला उजवीकडून आपण घनमूळ काढतो, म्हणजे 125 घनमूळ काढून घ्यावं लागेल। तर पहा घनमुळात अधिक 57 अधिक घनमुळात 338 अधिक 125 घनमूळ 5। आता यांची बेरीज करूयात आपण, म्हणजे घनमुळात 57 अधिक घनमुळात 343। तर या ठिकाणी घनमुळात 57 अधिक 343 घनमूळ 7। तर या ठिकाणी उत्तर येईल घनमुळात 64 बरोबर 8। तर या प्रश्नाचं उत्तर येईल 8। तर या पद्धतीने आपण सर्व प्रकारचे प्रश्न या ठिकाणी समजून घेतलेले आहेत। घनमूळ या घटकावरचे प्रत्येक टाईपचं नमुना उदाहरण घेतलेलं आहे। तरीही काही राहिलं असेल तर तुम्ही मला व्हॉट्सअप करू शकता। सर्व संकल्पना आपण चांगल्या पद्धतीने या ठिकाणी दिलेल्या आहेत। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद। थँक्यू। थँक्यू व्हेरी मच। विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्न संच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात। त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्न संचासाठी नक्की संपर्क करा। तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील। भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये।